जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दास बोध दशक विसावा पूर्ण दशक सहावा आत्मागुण गुण निरूपण नाम श्री राम समर्थ जय सद्गुरु या समासामध्ये समर्थ म्हणतात पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ कित्येक ते निर्मळ माळ जळेवी पृथ्वी जय सद्गुरु समर्थ म्हणतात या भूमंडळावर फिरून पाहिले असता ठिकठिकाणी थीक आपल्याला पाणी दिसून येत पण कित्येक ठिकाणी पाणी नसलेले निर्मळ येते तैसे दृश्य विस्तारले काही एक जाणीवेने शोभले जाणीवरहित उरले किती एक दृश्य समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ही दृश्य सृष्टी विस्तारलेली दिसते यातील काही भाग जाणीवेने शोभून दिसतो तर काही दृश्याचा भाग हा जाणीव रित असतो चौऱ्याऐंशी चारी चारी लक्ष जीवयोनी शास्त्री अवघे नेमुनी बोलिले असे समर्थ म्हणतात जाणीव सहित भागात चार खानी चार वाणी आणि चौर्याऐंशी लक्ष जीवयोनी येतात शास्त्रामध्ये याचे सर्व व्यवस्थितपणे नीट वर्णन केले आहे मनुष्य चारी लक्ष पशु वीस लक्ष बोलिले शास्त्री समर्थ म्हणतात माणसे चार लाख पशु वीस लाख कृमी अकरा लाख आहेत असे शास्त्रामध्ये सांगितले आहे दहा लक्ष ते खेचर 9 लक्ष जळचर तीस लक्ष स्थावर बोलिले शास्त्री समर्थ म्हणतात दहा लाख पक्षी नऊ लाख जलचर तीस लाख स्थावर वृक्ष असे शास्त्रामध्ये सांगितले आहे एसी चौऱ्याऐंशी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देहाची मांडणी मर्यादा कैची समर्थ म्हणतात याप्रमाणे चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत यामध्ये जितके म्हणून प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे या असंख्य प्राण्यांच्या देहाची रचना ही वेगवेगळ्या प्रकारची आहे त्या प्रकारांना मर्यादा कशी असणार अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती त्या सकैची समर्थ म्हणतात अनंत प्राणी जन्माला येतात आणि मरतात त्यांना आधार पृथ्वीचाच असतो पृथ्वी वाचून ते जगुतरी कसे शकतील पुढे पाहता पंचभूते पावली पष्ट दशे कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती समर्थ म्हणतात यानंतर विचार करू लागल्यास स्पष्ट दशेला आलेली पंचमहाभूते दिसून येतात आणि त्यांच्यापैकी काही आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याला दिसून येतात उदाहरणार्थ पृथ्वी आहे पाणी आहे अग्नी आहे आणि यामधले काही अदृश्य आहेत ते म्हणजेच वारा आणि आकाश हे आपण पाहू शकत नाही आंतरात्म्याची ओळखण तेथे चपळपण जाणीवेचे अधिष्ठान सावध का समर्थ म्हणतात जेथे चपळपणा म्हणजेच चंचलपणा हालचाल असते ती अंतरात्म्याची ओळख आहे असे आपण जाणून घ्यावे आता जाणीवेचे अधिष्ठान कुठे कुठे असते ते सावधपणे का सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव अंत कर्ण पंचकापूर्व अंशात्म्याचा समर्थ म्हणतात सुखदुःखाची जाणीव जीवाला असते तशीच ती सदा हा पूर्व असे अंतकरण पंचक म्हणजे असेल, असेल, अंतकरण असेल चित्त असेल आणि अहंकार असेल हे अंतकरण पंचक हे आपल्या अंतरात्म्याचे अंश आहेत स्थूळी आकाशाचे गुण अंश आत्म्याचे जाण सत्वर जतमो गुण गुणात्म्याचे समर्थ म्हणतात स्थूल देहातील आकाशाचे गुण म्हणजेच काम असेल क्रोध असेल शोक असेल मोह भय अज्ञान आणि शून्यत्व जे काही आपल्या देहातील गुण आहेत ते ह्या अंतरात्म्याचे अंश आहेत मग आणखी सत्वगुण असेल रजोगुण असेल आणि तमोगुण हेही त्या अंतरात्म्याचे गुण आहेत हे आपण जाणून घ्यावे नाना चाळणा नाना धृती नवविधा भक्ती आलिप्तपण सहज स्थिती गुणात्म्याचे समर्थ म्हणतात वेगवेगळ्या प्रकारच्या चालना अनेक प्रकारचे धैर्य नवविधा भक्ती चतुर्विदा मुक्ती आलिप्तपण आणि सहज स्थिती हे अंतरात्म्याचे गुण आहेत द्रष्टाक्षी ज्ञान घन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्म्याचे समर्थ म्हणतात दृष्टा साक्षी ज्ञान सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन आणि विवरण हे सुद्धा आत्म्याचेच गुण आहेत दृश्य दृष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ध्ञे ज्ञाता ज्ञान गुण आत्म्याचे समर्थ म्हणतात दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय नेय ज्ञाता आणि ज्ञान हे सर्व त्या अंतरात्म्याचे गुण जाणावेत वेदशास्त्र पुराणार्थ गुप्त चालेला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुणात्म्याचे समर्थ म्हणतात वेदशास्त्रे पुराणे यांचा अर्थ गुप्तपणे चाललेला असतो आणि परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ हे सुद्धा आत्म्याचे गुण आहेत बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध विचार पाहणे शुद्ध बोध आणि प्रबोध गुण आत्म्याचे समर्थ म्हणतात बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध शुद्ध विचार करून पाहणे बोध आणि प्रबोध म्हणजेच आलेल्या अनुभवाचे यथार्थ ज्ञान हे सर्व त्या अंतरात्म्याचे गुण आहेत जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया गुणात्म्याचे समर्थ म्हणतात जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या या चार अवस्था तसेच प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांडाचे आठ देह हे अंतरात्म्याचे गुण आहेत परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी गुणात्म्याचे समर्थ म्हणतात परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी हे ही अंतरात्म्याचे गुण आहेत सूक्ष्म जितुके नाम रूप तितुके आत्म्याचे स्वरूप संकेत नामाभिधाने अमुप सीमा नाही समर्थ म्हणतात जितकी म्हणून सूक्ष्म नावे आहेत आणि सूक्ष्म रूपे आहेत ते सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहे खून पटण्यासाठी आपल्याला अनेक नावे सांगितली आहेत ती असंख्य नावे आहेत त्या नावांना काही सीमाच नाही आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व शक्ती नाना उत्पत्ती स्थिती तितुके गुणात्म्याचे समर्थ म्हणतात आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व शक्ती वेगवेगळ्या जिन्सांची उत्पत्ती आणि स्थिती हे सर्व त्या अंतरात्म्याचे गुण आहेत पूर्वपक्ष आणि सिद्धांत गाणी वाजवणे संगीत नाना विद्या भूत गुणात्म्याचे समर्थ म्हणतात पूर्वपक्ष आणि सिद्धांत गाणे वाद्य वाजवणे संगीत वेगवेगळ्या अद्भुत विद्या हे सर्व त्या अंतरात्म्याचे गुण आहेत हे आपण जाणून घ्यावे ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान हा सदवृत्ती सदवृत्ती जाण नेप्ती मात्र अलिप्तपण गुणात्म्याचे समर्थ म्हणतात ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असदवृत्ती आणि सदवृत्ती तसेच केवळ जाणीव आणि आपल्यातील अलिप्तपण हे सुद्धा त्या अंतरात्म्याचे गुण आहेत पिंड ब्रह्मांड तत्व झाडा नाना तत्वांचा निवाडा विचार पाहणे गुणात्म्याचे समर्थ म्हणतात पिंड ब्रह्मांड तत्व झाडा वेगवेगळ्या तत्वांचा निवाडा प्रगटपणे विचार पाहणे हे सुद्धा त्या अंतरात्म्याचे गुण आहेत नाना ध्याने अनुसंधाने नाना स्थिती नाना ज्ञाने निवेदने गुणात्म्याचे समर्थ म्हणतात अनेक प्रकारची ध्याने अनुसंधाने वेगवेगळ्या स्थिती वेगवेगळी ज्ञाने एवढेच नव्हे तर अनन्य आत्मनिवेदने हे सुद्धा त्या अंतरात्म्याचेच गुण आहेत ते कोटी सुरवर अठ्याऐंशी सहस्त्र ऋषेश्वर पार गुणात्म्याचे समर्थ म्हणतात 33 कोटी देव अठ्याऐशी हजार ऋषेश्वर अपार भूते आणि खेचर हे सुद्धा अंतरात्म्याचे गुण आहेत भूतावळी चामुंडा छप्पन कोटी कात्यायनी कोटी गुणात्म्याचे समर्थ म्हणतात साडेतीन कोटी भूतावळी छप्पन कोटी चामुंडा नऊ कोटी कात्यायनी हे सुद्धा त्या अंतरात्म्याचे गुण आहेत चंद्र सूर्य तारा मंडळे नाना नक्षत्रे ग्रहमंडळे शेष कुर्म मेघ मंडळे गुणात्म्याचे समर्थ म्हणतात चंद्र सूर्य तारा मंडळे अनेक नक्षत्रे आणि ग्रहमंडळे शेष कर्म आणि मेघ मंडळे हे सुद्धा त्या अंतरात्म्याचेच गुण आहेत देव दानव मानव नाना प्रकारेचे जीव पाहता सकळ भावा भाव गुणात्म्याचे समर्थ म्हणतात देव दानव मानव अनेक प्रकारचे जीव आणि सर्व प्रकारचे भाव आणि अभाव हे सुद्धा त्या गुण आहेत आत्म्याचे नाना गुण निर्विकार निर्गुण जाणणे गुण आत्म्याचे समर्थ म्हणतात अंतरात्म्याच्या ठिकाणी वेगवेगळे गुण असतात परब्रह्म मात्र निर्विकार आणि तो निर्गुण आहे जाणीव परिच्छिन्न असो किंवा परिपूर्ण असो ती अंतरात्म्याचे रूप असते आत्मराम उपासना तेनी पावले निरंजना निसंदेह अनुष्ठाना ठावची नाही समर्थ म्हणतात या सगुण अंतरात्म्याच्या उपासनेनेच आंती निरंजन आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते परब्रह्मास अनुभवाने जाणून घेतले की साधक निसंदेह होतो त्या साधकाच्या मनामध्ये कोणती शंका राहत नाही मग त्या ठिकाणी अनुमानाला वावच नसतो थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात हे दृश्य विश्व असून ते सजीव आणि निर्जीव अशा दोन गुणांनी युक्त आहे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जाणीव ही अनेक प्रकारांनी व्यक्त होते मूळ पुरुष अंतरात्मा तो अनेकानेक प्रकारांनी या दृश्यामध्ये विलास करत असतो ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान विज्ञान ध्यान अनुसंधान आत्मनिवेदन या सर्व प्रत्ययाच्या गोष्टी असून ते तेच गुण आहेत मूळ हा सारा पसारा आहे माणसाने परब्रह्माची अनुभूती घ्यावी समर्थ म्हणतात सर्व भूमंडळ फिरून पाहिले तर आपल्याला ठिकठिकाणी पाणी दिसून येते काही ठिकाणी मात्र मुळीच पाणी दिसत नाही ते केवळ मारा असते दृश्याचा विस्तार काहीसा असाच असतो या दृश्यापैकी काही भाग जाणीवयुक्त असतो तर काही भाग हा जाणीव असतो अशा दृश्याचा भाग बराच मोठा आहे शोभणारे जे दृश्य आहे त्याच्या चार खाणी आहेत चार वाणी आहेत आणि चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी आहेत असे शास्त्रामध्ये सगळे सांगितले आहे समर्थ म्हणतात मनुष्य चार लक्ष आहेत पशु वीस लक्ष आहेत कृमी अकरा लक्ष आहेत असे शास्त्रामध्ये सांगितले आहे दहा लक्ष पक्षी नऊ लक्ष जलचर तीस लक्ष असे शास्त्र आपल्याला सांगते चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा असा हिशोब आहे सर्व प्राण्यांना जाणीव आहे प्राण्याच्या देहाची रचना ही वेगवेगळ्या प्रकारची आहे त्यांच्या देहाच्या प्रकारांना मर्यादा कशी असणार अनंत प्राणी जन्माला येतात आणि मरून जातात हे पृथ्वीच त्यांचे अधिष्ठान आहे या पृथ्वीशिवाय त्यांना जीवन जगणे कसे शक्य होईल त्यानंतर पुढे विचार केला असता आपल्याला स्पष्टपणे पंचमहाभूते दिसून येतात या पंचमहाभूतांपैकी काही इंद्रिय गोचर असतात तर काही इंद्रिय गोचर नसतात जेथे हालचाल असते तेथे अंतरात्मा आहे असे आपण ओळखून घ्यावे आता जाणीवेचे अधिष्ठान कोठे असते ते सावध होऊ नये सुख आणि दुःख याची जाणीव प्रत्येक जीवाला असते त्याचप्रमाणे ती जाणीव जगदीश्वराला पण असते विलक्षण पंचक म्हणजे चित्त आणि अहंकार हा अंतरात्म्याचा अंश आहे स्थूलामध्ये आकाशाची गुण म्हणजेच काम असेल क्रोध असेल भीती असेल शोक मोह आणि सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे आत्म्याचे गुण आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चालना वेगवेगळ्या प्रकारचे धैर्य नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती आलिप्तपणा सहस्थिती हे आत्म्याचे गुण आहेत दृष्टा साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण हे आत्म्याचे गुण आहेत दृश्य दृष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञान वेद शास्त्र पुराण यांचा अर्थ गुप्तपणे चाललेला परमार्थ सर्वज्ञपणाने आलेले सामर्थ्य हे त्या आत्म्याचे गुण आहेत समर्थ म्हणतात बद्ध साधक शुद्ध विचार करणे बोध आणि प्रबोध जागृती स्वप्न सुशुक्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया परमात्मा परमेश्वरी जगदात्मा जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी हे सगळे त्या अंतरात्म्याचे गुण आहेत जितकी सूक्ष्म नामरूपी आहेत तितकी सर्व सर्वात स्वरूप आहेत अशा सूक्ष्म नामरूपाच्या संकेतांची खूपच झालेली आहेत त्यांना काही नाही आदी शक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व प्रकारच्या शक्ती नाना पदार्थांची उत्पत्ती आणि स्थिती पूर्वपक्ष आणि सिद्धांत गाणे गाणे आणि वाजवणे संगीत वेगवेगळ्या अद्भुत विद्या ज्ञान अज्ञान आणि ब्रह्मांड यातील तत्व जाडा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची ध्याने अनुसंधाने नाना प्रकारच्या स्थिती वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान अनन्य आत्मनिवेदने कोटी सुरवर म्हणजेच देव अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर असंख्य भूतपिशाचे यांसारखे हे सारे आत्म्याचेच गुण आहेत म्हणून समर्थ म्हणतात साडेतीन कोटी भूतावळी छप्पन कोटी चामुंडा नऊ कोटी कात्यायनी चंद्र सूर्य तारा मंडळे वेगवेगळी नक्षत्रे गृहमंडळे शेष कुर्म मेघमंडळे देव दानव मानव नाना प्रकारचे जीव सर्व प्रकारचे भाव आणि अभाव आसणे आणि नसणे हे सगळे आत्म्याचे गुण आहेत अशा पद्धतीने त्या आत्म्याचे अनेक गुण आहेत ब्रह्मा मात्र निर्विकार आहे तो निर्गुण आहे जाणणे किंवा किंवा जाणीव हाच खरा गुण आहे असो पूर्ण असो हे आत्म्याचे गुण आहेत अशा प्रकारच्या गुणांनी आपला अंतरात्मा भरलेला आहे त्या अंतरात्म्याला पाहणे ही त्या आत्मारामाची उपासनाच आहे अशी उपासना जो करेल त्याला निरंजन ब्रह्मा प्राप्त होईल म्हणजेच तो निसंदेह होईल निसंदेह अवस्थेत अनुमानाला किंवा कल्पनेला ठावच राहत नाही बोधे, गुरु शिष्य आत्मा गुण निरूपण नाम समास सहावा जय रघुवीर समा सहवा। जै जै